प्रमाणे सन्माननीय श्री संजय राव संघई सर यांचे स्वागत सन्माननीय श्री एस आर देशमुख सर हे पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे सन्माननीय श्री प्राणेश पोरे सर यांचं स्वागत सन्माननीय श्री हिवसे सर हे पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय श्री नितीनजी सावंत सर यांचं स्वागत श्री मुनसे सर पुष्पगुच्छ देऊन करतील। शिक्षक प्रतिनिधी सौ प्रेमाताई नवरे मॅडम यांचं स्वागत राऊत मॅडम पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय श्री एस एम भोंडे सर यांचं स्वागत श्री हिवसे सर पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय श्री एस आर देशमुख सर यांचं स्वागत सुद्धा श्री हिवसे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात हे जे टीम या ठिकाणी आलेली आहे ही टीम या ठिकाणी 6,500 किलोमीटरचा प्रवास करीत आहे। ही टीम गोवा ते गडचिरोली पासून गोवापासून तर गडचिरोली पर्यंत आणि नंदुरबार पासून तर धर्माबाद पर्यंत जी तेलंगणाची बॉर्डर आहे ते धर्माबाद असा हा त्यांचा प्रवास। आणि या स्पर्धेमध्ये 15 सहभागी आहेत, 115 शाळा सहभागी आहेत आणि त्यामध्ये या 115 मध्ये आपली शाळा सुद्धा सहभागी आहे, याचं भान असू द्या। आणि आता जे तुम्ही या ठिकाणी बलसागर भारत हो हे समूहगान सादर करणार आहात, माननीय बोंडे सर यांच्या सर्व सहकारी अध्यापक अध्यापिका आणि ज्यांच्या